सर्वात प्रथम ज्या ठिकाणी तुम्हाला गांडूळ खताचा बेड बसवायचा आहे त्या ठिकाणी सर्वात प्रथम जागेची निवड करताना जागा अशी तयार करून घ्या लागेल. जागा ही सरासरी अशी 12 फूट लांब ती 4 फूट अशी रुंद आणि या जागेला सरासरी एका साईडला 1 फुटाचा खाली असा उतार करून घ्यायचा, उतार स्लोप द्यायचा. तिथं उतार बसलेला नाही पण करताना उतार करून घ्यायचा. जागा अशी तयार केली की या जागेवरती तुमच्याकडे उपलब्ध असणार कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक टाकून अथवा त्याची फवारणी करून आजच्या दिवशी जागा पूर्णपणे निर्जंतुकी करून घ्यायची. या जागेवरती दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला दिलेला गांडवाचा जो हा बेड आहे तो बेड जसा मी इथं अंतर लाय तसा याच्यावरती अंतर आहे बरोबर. हा बेड असा अंतर लाय की या बेडला चारी बसून अशी 16 पाकिट तुम्हाला दिसतात. त्या प्रत्येक पाकिटाच्या समोर एक 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 असा बांबू रोवून घ्यायचा. बांबू शक्यतो 2 फूट लांब पाहिजे. तो 1/2 फूट जमिनीच्या आतमध्ये घालायचा आणि 1.5 फूट फक्त वरती ठेवायचा आणि प्रत्येक पाकिट उचलून ह्या बांबूच्या आतमध्ये अडकवलं तर अशा प्रकारे त्या बांधकाम न करता किंवा खड्डा न करता आपला जो बेड आहे तो बेड असा उभा राहील बरोबर. हा बेड असा उभा राहिला की या बेडला समोर एक छोटासा पोल आहे खाली दिसतंय का पाहून घ्या. खाली एक चित्र दिसतंय. या चित्राच्या माध्यमातून ह्या होलच्या माध्यमातून वर्मी वॉश बाहेर काढण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. आमच्या बहुतांश शेतकरी बंधूंना वर्मी वॉश काय आहे याची कल्पना नाही आहे. पण गांडूळ ज्यावेळेला जमिनीतून हालचाल करतो त्याच्या शरीरातून ज्यावेळेला विशेष प्रकारचा द्रवरस बाहेर पडतो त्या द्रवरसाला वर्मी वॉश असं म्हणतात. आता ह्या वर्मी वॉश जे आहे ह्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात राहतं. आमच्या पिकांच्या वरती फवारणीसाठी टॉनिक म्हणून त्याचा वापर केला जात असतो. दर 2 महिन्याला याच्यातून सरासरी 20 लिटर इतकं वर्मी वॉश बाहेर निघतं. एका लिटर वर्मी वॉशची बाजारभावाप्रमाणे किंमत आहे सरासरी 200 रुपये लिटर. एवढं महत्वपूर्ण वर्मी वॉश गोळा कसं करायचं तर ते खड्डा काढायचा. खड्डा कसा करायचा याचा नमुना खड्डा इथं समोर मी काढून दाखवलेला आहे. हा खड्डा काढायचा. या खड्ड्यामध्ये अशी एखादी बकेट ठेवायची. या प्रत्येक बेडला एक सॉकेट आहे त्या सॉकेटच्या आतमध्ये पाईप टाकून द्यायची. आपण त्या ठिकाणी 1 फुटाचा उतार दिलेला आहे त्यामुळे येणारं सगळं वर्मी वॉश काय होईल तर याच्यामध्ये जमा. हे वर्मी वॉश जितकं जुनं तितकं तितकं जास्तीत जास्त प्रभावी. गेल्या वर्षाचं वर्मी वॉश तुम्ही ह्या वर्षी वापरलं तर उत्पन्नामध्ये 2-3% वाढ झालेली तुमच्या निदर्शनास येऊन जाईल. सर्वात महत्वाची गोष्ट ह्या बेडची उंची आहे 2 फुटाची. त्यामुळे बेड भरताना 6-6 इंचाचे 4 टप्पे करायचे. त्यातला सर्वात महत्वाचा पहिला 6 इंचाचा टप्पा अशा प्रकारचा कचरा त्याच्यामध्ये वापरायचा. आपल्या शेतामध्ये निघणारा पाला पातुळा काळी कचरा जनावरांच्या पुरतीचे खाद्य शिल्लक राहते शेळ्यांच्या पुरतीचे खाद्य राहतं तो अशा प्रकारचे गवत पाला पातुळा खाली एका ठिकाणी 6 इंचाचा थर द्यायचा. दुसरा 6 इंच शेणाचा थर द्यायचा. तिसरा 6 इंच पुन्हा पाला पातुळा आणि चौथा 6 इंच शेण. 4 टप्प्यामध्ये हा बेड पूर्णपणे भरून घ्यायचा. हा बेड पूर्ण भरल्यानंतर पहिले 2 दिवस या बेडवरती 100-150 लिटर पाणी मारून याच्याची उष्णता पूर्ण कमी करायची. तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला दिलेलं जे गांडूळांचं बीज आहे ते गांडूळांचे बीज ह्यात सोडायचे आणि गांडूळ बीज ह्यात सोडल्यापासून तिथून पुढे दररोज 2-2 बादल्या पाणी तारा सरा शिंपडतो असं याच्यावरती शिंपडायचं. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये सरासरी 1 टनाच्या आसपास खत तयार होतं चहापत्ती सारखं. याचा नमुना तुम्हाला पाहायला मिळेल अगदी शेवटच्या बेडमध्ये. जरा सगळ्या शेवटच्या बेडमध्ये इकडे या. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये असा चहापत्ती सारखं ज्यावेळेला खत तयार झालेलं आहे हे ज्यावेळेला तुमच्या निदर्शनास येईल त्यावेळेला या बेडवरचं पाणी शिंपडणं 1 आठवडा पूर्णपणे बंद करायचं. पाणी शिंपडणं बंद केलं की काय परिस्थिती होईल वरून सुकण्याची प्रक्रिया चालू होईल आणि गांडूळ ओलावा शोधत ऑटोमॅटिकली खाली 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 जाते. त्यामुळे वरचं सुकलेलं सुकलेलं सगळं खत गोण्या भरून एका साईडला ठेवायचं. सर्वात खाली राहिलेला जो 4 बोटाचा थर आहे त्याच्यामध्ये ओलावा असतो त्यात गांडूळ असतात तेवढी फक्त हाताने खेचून एका कोपऱ्यामध्ये घ्यायचं. पुन्हा दुसरा पालापत्रा काडीकत्रा असेल मी मागाशी सांगितलेल्या पद्धतीने भरायचा. पाणी भरून त्यातली उष्णता कमी करायची आणि तेच कोपऱ्यामध्ये काढून ठेवलेले गांडूळ पुन्हा त्याच्यामध्ये वापरायचे. एकदा गांडूळ घेतले की पुन्हा गांडूळ विकत घ्यावी लागत नाही. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये सरासरी 1 टन गांडूळ खत तयार होईल. वर्षाला 6 टन गांडूळ खत तयार करण्याची याची क्षमता. एका एकरला जर आपण 2 टन खत वापरलं तर 3 एकरासाठी बाहेरचं खत घ्यायची गरज अजिबात नाही आहे. त्याचं 8 वर्षाचं लाईफ आहे आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पाणी आणि ऊन ह्या नैसर्गिक कारणानुसार खराबद्दल पीस टू पीस रिप्लेसमेंट गॅरंटी आहे. याची किंमत आहे 3600 रुपये. परंतु आज तुम्ही आमच्याकडे इथे 100 रुपये भरून बुकिंग केलं तर हा प्रकल्प हा एक बेड याच्यासोबत 3 किलो गांडूळांची एक बॅग फक्त 2800 रुपयात तुमच्या घरी पोहोच करायची व्यवस्था केली.
महाराष्ट्रात तुमचं कुठेही घर असू दे आणि तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा हे गांडूळ खत कसं बनवलं जातं याचं तोंडी लेखी आणि मोबाईलच्या व्हिडिओद्वारे प्रशिक्षण द्यायची व्यवस्था त्यावर बाकीच्या 27 द्यायची. ज्यांना बुकिंग करायचं असेल तर बुकिंग करा, काय शंका असेल तर.